महाविकास आघाडी विरोधात आवाज उठवल्यामुळे एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला संपवण्यासाठी षड्यंत्र रचलं गेलं असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून नियोजन करून हल्ला करण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी रविवारी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कार्यकर्त्यांच्या गटात जोरदार हाणामारीचे प्रकार घडले. दोन जण किरकोळ जखमी तर 2 ते 3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व प्रकरणावरून आमदार पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत. वारंवार महाविकास आघाडी सरकार विरोधात आपणालाच आवाज उठवत आहोत, यातून आपल्याला रोखण्यासाठी संपवण्याच्या दृष्टीनं षडयंत्र करून हा हल्ला करण्यात आलाय. त्याचबरोबर राज्यात एसटी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत उद्या 10 नोव्हेंबर रोजी एसटीचं मोठं आंदोलन आपण पुकारलं असून या आंदोलनाच्या ठिकाणी आपण जाऊ नये म्हणून आटपाडी इथं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नियोजनरित्या आपल्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप पडळकरांनी केलेला आहे. नाही, काय झालंय, ह्या राज्यामध्ये मी गेल्या काही अनेक दिवसापासून ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती आवाज उठवतोय. त्यामुळं ह्यांचं वरून खालीपर्यंत ठरलेलं आहे की आपल्याला कसल्याही परिस्थितीत गोपीचंद पडळकरला अडवायचं म्हटलं तर आपल्याला ठोकशाहीशिवाय कुठला पर्याय नाही आहे. काल तिथं अचानक 200-300 मॉबनी माझ्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, माझ्या ताप्यातल्या गाडीवरती दगडफेक केली आणि तिथं सगळं नियोजनबद्ध होतं. 2 डंपर दगडाचे तिथं लावलेले होते, सगळ्या लोकांच्या हातामध्ये काट्या होत्या आणि पोलीस स्टेशनच्या चौकातला हा विषय आहे. म्हणजे हे इथलं काम नाही, वरून खालीपर्यंत सगळ्यांचं ठरून हा विषय झाला होता की त्यांना मला कसल्याही परिस्थितीत संपवायचं आहे. दुसरा आता त्यांच्याकडे कुठला मार्ग शिल्लक राहिलेला नाही. परंतु मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे, लोकशाहीच्या पद्धतीनं मी या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढतोय आणि पुढेही लढत राहणार. त्यांचा काल जे त्यांचं षडयंत्र होतं ते माझ्या पाठीमागं परमेश्वराची प्रचंड ताकद आहे. माझा बिरोबा, बाळूमामा, माकूबाई, विठोबा, खंडोबा या सगळ्या देवांची ताकद असल्यामुळं हे असे किती जरी माझ्या आडवे आले तरी त्यातून मार्ग निघत जातो आणि त्यांच्यावरती ते उलटत जातं. त्यामुळं आज एसटीचं मोठं आंदोलन राज्यात उभं राहिलं आहे. ते एसटीचं आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारच्या माध्यमातून खूप मोठा प्रयत्न झाला. पोलीस बळाचा वापर केला, नंतर एसटीच्या अधिकाऱ्यांचा वापर केला, एसटीच्या संघटनांचा वापर केला. परंतु हे आंदोलन दिवसेदिवस वाढत गेलं. म्हणजे 28 तारखेला हा संप सुरू झाला आणि आता 8 तारीख आहे. आज अख्खा महाराष्ट्र सगळा बंद आहे. म्हणजे काय ना काय करायचं, माझ्यावरती खोट्या केसेस दाखल करायच्या, मला त्या प्रकरणात अडकवायचं, म्हणजे मुंबईला मी त्या आंदोलनाला गेलो नाही पाहिजे. अशा पद्धतीचं षडयंत्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे. पण असल्या कुठल्याही गोष्टीला मी घाबरणारा कार्यकर्ता नाही. मी लोकांच्यासाठी रोज काम करत राहणार, पुढेही ताकदीनं काम करत राहणार. आज या सगळ्या लोकांना हातात दगड घ्यावी लागतायत, हातात काट्या घ्याव्या लागतायत, म्हणजे ह्यांची कुराडी तलवारी घ्याव्या लागतायत. ह्यांची कुठपर्यंत आता परिस्थिती गेली याचा विचार आता राज्यातल्या लोकांनी करावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.